के एस डी सीच्या यूट्यूब चॅनलवर मी सोनाली देशपांडे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वेगाच्या अति आहारी गेल्यामुळे काय समस्या उद्भवतात आणि खरंच ह्या वेगाची आजच्या काळामध्ये गरज आहे का. अति वेग, अति घाई या गोष्टींची आपल्याला खरंच आवश्यकता आहे का आणि जर नसेल तर आपण तो कुठे कमी करू शकतो, ह्या बाबींची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. शिवाजीराव भोसले यांचा वेगवशता हा पाठ आपण अभ्यासायला सुरुवात केली आहे. या हा एक वैचारिक पाठ असून या पाठामधून काही गोष्टींची चर्चा केलेली आहे, तसेच काही मोलाचे संदेश दिले आहे, त्याचबरोबर या पाठाद्वारे काही इशारेसुद्धा दिलेले आहेत. पाठाची संकल्पना, त्यामधून दिल्या गेलेले इशारे या सगळ्या बाबींची आपण चर्चा मागच्या व्हिडिओमध्ये केली आहे. आज आपण वळूया. आपलं जीवनचक्र हे स्थिती आणि गती म्हणजेच थांबणे, चालणे, धावणे या बाबींमध्ये अडकलेलं आहे, या बाबींभोवती फिरतंय. मग हे करत असताना आपल्याला स्थिती म्हणजे थांबणे आणि गती म्हणजे चालणे किंवा धावणे, म्हणजेच गतीचा अवलंब करत असताना आपण चालणे किंवा धावणे या दोन्हीही बाबींचा अवलंब करू शकतो. मग नेमकं गती म्हणजे काय? तर गती हे वेग हे गतीचं एक रूप आहे आणि वेग थांबला तो संपला या न्यायाने आपल्याला वेग हा आवश्यक आहे. फक्त याचं प्रमाण किती असायला हवं हे मात्र ठरवायची आपल्याला गरज आहे. गतीला जेव्हा योग्य दिशा असते त्यावेळेस तिला प्रगती असं म्हणतात. योग्य दिशा असलेली गती म्हणजेच प्रगती. आणि अधोगती म्हणजे काय? तर ज्या गतीला दिशा नसते म्हणजेच दिशाहीन गती ही अधोगतीस कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ शाळा, कॉलेज, ट्यूशन यांच्या वेळा पाळण्यासाठी आपण ज्या वेगाचा आधार घेतो किंवा जी गती अवलंबतो ती प्रगतीस कारणीभूत ठरू शकते. पण मात्र फक्त मोबाईलवर गेम खेळण्यासाठी किंवा सिनेमा, हॉटेलिंग यासारख्या बाबींसाठी किंवा फक्त आपण किती वेगात जाऊ शकतो किंवा अमुक एखादी गोष्ट किती वेगाने करू शकतो या दिखाव्यासाठी अवलंबलेली गती ही अधोगतीस कारणीभूत ठरते. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये हा प्रमुख फरक आपल्याला दिसून येतो. पूर्वीच्या काळामध्ये आजच्यासारखी वाहने नव्हती. वाहने नव्हती म्हणजे जगप्रवास होत नव्हता असं आपण म्हणू शकत नाही. शिवाजी महाराजांचा काळ किंवा त्याही पूर्वीचा काळ आपण लक्षात घेतला तर आपल्याला सातत्याने जगप्रवास होताना दिसून येतात. मुळात असा प्रवास सुरू असतानाच अमेरिकेचा सुद्धा शोध लागला. पण जगप्रवासाची ही उदाहरणे आपण बघत असताना आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की त्या काळामध्ये आजच्यासारखी वाहने नव्हती पण प्रवास तेव्हाही होत होता. आजचा काळ कसा आहे? तर आताचा काळ आपण घरातून बाहेर पाऊल टाकत नाही तोच वाहने हजर, म्हणजे मुळातच आपण वाहनांवर आरूढ होऊनच आपला प्रवास करत असतो. वेळ कमी आणि कामे जास्त असं आजच्या या गतीचं स्वरूप झालंय. वेळ कमी, कामं जास्त आणि म्हणून घाई करा, त्वरा करा, गती घ्या. पण या सगळ्या गतीमुळे नेमकं आपण काय साध्य करतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. गती बघितली, प्रगती बघितली, अधोगती बघितली, पण विकृती म्हणजे काय? तर आज आपण ज्या गतीचा आधार घेतला आहे, आजची आपली जी गतिमान जीवनशैली आहे या गतिमान जीवनशैलीसाठी आपल्याला आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही.
म्हणजे ज्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण धडपड करतो, तर मुळात जेवण बसून जेवण करायला आणि या सुखसुविधांचा उपभोग घ्यायलाच आपल्याकडे वेळ नाही अशी आपली परिस्थिती झाली आहे. मग ही अप्रमाण अवास्तव अनावश्यक गती आवश्यक आहे का? नसेल तर ती कुठे टाळल्या जाऊ शकते? आणि अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती म्हणजेच विकृती, आणि या विकृतीमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. मुळात आपल्याला या गतीची आवश्यकता आहे का हे आपण बघायला हवं. आपण जीवन जगत असताना कायम भारत आणि अमेरिका यांची तुलना करत असतो. जीवनशैली अमेरिकेतली खूप छान, मग अमेरिका व्हायला हवं, अमेरिकेसारखी जीवनशैली असायला हवी. म्हणून कळत न कळत आपण आपल्या जीवनशैलीची तुलना ही अमेरिकन जीवनशैलीशी करत असतो, आणि त्या ठिकाणी ज्या वेगाचा आधार घेतला जातो तो वेग आपण आपल्या म्हणजेच भारतीय जीवनशैलीचाच एक भाग बनवू इच्छितो. पण मुळातच भारतातील जीवनशैली आणि अमेरिकेची जीवनशैली यांच्यामध्ये प्रमुख असा फरक आहे. आता या दोन चित्रांमधून हा फरक आपल्याला सहज दिसून येतो. भारतीय जीवनशैली किंवा भारतीय समाज व्यवस्था, भारतीय भूभाग, भारतीय राहणीमान नेमकं कसं आहे, तर याचा विचार करत असताना आपल्याला लक्षात घ्यायला हवं की भारतातील जी लोकसंख्या आहे ही अमेरिकेच्या तुलनेत फार मोठी आहे. म्हणजेच लोकसंख्येच्या तुलनेत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर येतो, आणि म्हणून आपल्याकडे नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे नेमकी काय समस्या आपल्याकडे झाली आहे, तर अंतर कमी आणि माणसे खूप. आणि अमेरिकेमध्ये काय आहे, तर अमेरिकेमध्ये माणसे कमी आहेत आणि अंतर जास्त आहे. मुळात भारतीय जीवनशैली आणि अमेरिकन जीवनशैलीचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतीय जीवनशैलीत वेगाची आवश्यकता आहे का हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आपल्याला प्रमुख असा फरक आपल्याला दिसून येतो तो म्हणजे भारतामध्ये अंतर कमी आणि माणसे खूप आहेत, तर अमेरिकेमध्ये माणसे कमी आणि अंतर जास्त आहेत. भारतातील रस्ते अरुंद आहेत, व्यत्यय असलेले आहेत, म्हणजे खड्डे, उंचवटे, अधूनमधून येणारे माणसं, प्राणी असे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे वाहन चालवत असताना आपल्याला येतात. रस्तेसुद्धा सरळ नसून ते वेडेवाकडे आहेत, गल्ली बोया अशा स्वरूपाचं आपल्या रस्त्यांचं स्वरूप. पण अमेरिकेत मात्र कामाच्या ठिकाणांवरील अंतर हे किमान 100 मैलांचं असतं. माता एवढं अंतर हे आपल्याकडे आहे का? आपल्याकडे मुळात वाहतूक समस्या जास्त आहे. अंतर खूप नसलं तरी यामध्ये येणारे व्यत्यय इतके जास्त आहेत, आणि मुळात ट्रॅफिक जॅमची जी समस्या आहे त्यामुळे आपला वेळ जास्त लागतो. म्हणजे अंतर जास्त असणं हा आपला प्रॉब्लेम नाही, तर वेळ जास्त लागणं हा आपला प्रॉब्लेम आहे, ही आपली समस्या आहे. कामे फारशी नाहीत, पण अमेरिकेत मात्र सतत दूरवर जाणे आवश्यक ठरतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा दूरवर प्रवास करणं आवश्यक ठरतं. पण भारतामध्ये प्रत्येकालाच, म्हणजे भारतातील काही महानगरं सोडलीत तर बाकी ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये किंवा गावखेड्यांमध्ये एवढं अंतर आपल्याला दिसून येत नाही. कामाची ठिकाणं सहज साधता येतील अशी आपल्याकडची परिस्थिती आहे. अगदी महानगरांचा विचार केला तरी पण मुंबईसारख्या महानगरामध्ये बस किंवा ट्रेन पकडली की आपली घाई थांबते. म्हणजे घाई आहे पण कुठपर्यंत, तर बस किंवा ट्रेन पकडेपर्यंत.
पण अमेरिकेत मात्र माणसामाणसातील दुरावा कमी करण्यासाठी वेग आवश्यक आहे. मुळात माणसे कमी आणि अंतर जास्त असल्यामुळे दुरावा कमी करण्यासाठी एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी भेटण्यासाठी ह्या वेगाची आवश्यकता आहे. इथले रस्ते बघताय आणि इथले रस्ते बघा. इथली या चित्रातली तुम्ही हे बघा आणि या ठिकाणी इमारतींची रचना बघा. या दोन चित्रांवरून तुम्हाला भारत आणि अमेरिकेतले जीवनशैलीतला फरक काही अनुषंगांनी लक्षात येईल. वेग आवश्यक आहे का आणि मुळात या वेगाची वैशिष्ट्य काय आहे? तर वेगामध्ये बेभान होण्याचं सामर्थ्य आहे, अगदी धुंद होण्याचं सामर्थ्य हे वेगामध्ये आहे. वेगामध्ये भान हरपतं, पण हे भान हरपत असताना आपली मनातली अस्वस्थता देखील विरून जाते. म्हणजेच काय अस्वस्थता विरून जाते म्हणजे काय? तर आपण आपल्या मधली जी अस्वस्थता आहे, जी जे बेभान होण्याचं सामर्थ्य आहे, ते त्यामुळे आपली अस्वस्थता विरून जाते. बेहोश करण्याचं, धुंद करण्याचं सामर्थ्य वेगामध्ये आहे. मग आता ह्या वैशिष्ट्यांनी युक्त असलेला हा वेग हा खरंच चांगला आहे का? आवश्यक आहे का? आणि आजच्या काळामध्ये नेमका कसा आवश्यक आहे ते आपल्याला बघायला हवं. वेळ व श्रम वाचवण्यासाठी मर्यादित वेग अनुसरून वाहनांचा केलेला वापर हा उपयुक्त व आवश्यक ठरतो. म्हणजे लेखकांनी म्हटलंय की असं अजिबात नाही की आपल्याला वेगाची आवश्यकता नाही, वाहनांची आवश्यकता नाही. तर तसं नाही, आपल्याला वेगही आवश्यक आहे, वाहने देखील आवश्यक आहे. पण कसं? त्याचा मर्यादित आणि संयमित वापर जर केला तर तो आपल्यासाठी उपयुक्त व फायदेशीर ठरतो. वाहनांनी सुविधासुद्धा होतात, वेळ वाचतो, श्रम वाचतो. पण आजच्या काळामध्ये वाहन खरेदीबाबत जी मानसिकता दिसून येते त्याला लेखकांनी विरोध केला आहे. फक्त ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी कर्ज काढून केलेली वाहन खरेदी ही अनावश्यक आहे. गावखेड्यांमध्ये मोठ्या मोठ्या फोर व्हीलर्सची, चारचाकी वाहनांची काहीही गरज नसताना फक्त आपण किती श्रीमंत आहोत एवढं दाखवण्यासाठी ही वाहन खरेदी केली जाते. आहे वेळ तर काढा गाडी आणि मारा फेरफटका ही मानसिकता आहे. आणि ही मानसिकता अवलंबत असताना त्यासाठी भरधाव वेगाचा आधार घेतला जातो. गाडी, साधने म्हणजे वाहने म्हणजे काय? फक्त आणि फक्त वेळ घालवण्याचं एक साधन आहे. शनिवार रविवारी दिसून येणाऱ्या वाहतूक समस्या हे यापैकीच एक कारण. घरात बसून काय करायचं? चला बाहेर. ही जी मानसिकता आहे आणि या मानसिकतेपायी जो ज्या अनावश्यक वेगाचा आधार घेतला आहे त्या वेगाची आपल्याला गरज नाही. आणि वाहन खरेदीबाबतची ही मानसिकता आवश्यक नाही, लेखक या ठिकाणी म्हणतात. जशी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, जसं वेगाची काही वैशिष्ट्ये आहेत तसंच अतिवेगामुळे वेग मर्यादित असेल तर तो नक्कीच फायद्याचा आहे. पण जर अतिवेग असेल तर त्याचे दुष्परिणामांना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. चित्ताची व्यग्रता, डोळ्यांवर ताण, मनावर ताण, कारण वाहन चालवत असताना आपल्याला एकाच वेळेस अनेक बाबींकडे लक्ष देणं आवश्यक ठरतं. मन सतत त्यात गुंतलेलं असतं, डोळे उघडून आपल्याला आजूबाजूला बघावं लागतं, त्यामुळे डोळ्यांवर आणि मनावर अनावश्यक ताण येतो. रस्ते वेडे वाकडे आहेत, अडथळेयुक्त आहेत, खाचखळगे आहेत, कुठल्या क्षणी काय समोर येईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे काय होतं तर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. वाहन चालवल्यामुळे कंबर, मान, पाठ अशा स्वरूपाच्या अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागू शकतं. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात, कंबर व पाठीची दुखणी मागे लागतात, आपल्या मुक्त हालचालींवर बंधने येतात,
उठणे, बसणे, चालणे, फिरणे, झोपणे ह्या आपल्या मूलभूत हालचाली आहे, मुक्त हालचाली आहे. पण ह्या प्रकारच्या आणि वाहन चालवण्यामुळे ज्या समस्या, शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे आपल्या या मुक्त हालचालींवर मात्र बंधनं आली आहेत आणि त्यामुळे ताणतणावात वाढ होते. सतत वाहन चालवल्यामुळे मानसिक अस्वास्थ्य निर्माण होतं, चलबिचल, मनाची चलबिचल होते, शांत चित्त राहत नाही. आणि याचं उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. संतोष माने यांच्या प्रकरणातून आपण ह्या गोष्टी, सगळ्या बाबींचा अभ्यास केलेला आहे. मग वेग आवश्यक आहे का? आहे. काळ कुठलाही असला तरी वेग, गती ही आवश्यक आहे, कारण तो आपल्या जीवनचक्राचा एक भाग आहे. पण अतिवेग आपल्यासाठी आणि प्रत्येक वेळेस आवश्यक नाही. त्यामुळे साधनांचा, वाहनांचा तुम्ही मर्यादित, संयमितपणे जर वापर केला तर तो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरतो. ह्या सगळ्या बाबींची चर्चा वेगवशता या पाठामध्ये केलेली आहे. या पाठाला अनुसरून तुम्हाला स्वमत्व निबंधसुद्धा विचारले जाऊ शकतात. कायदा पाया गतीचा, अतिघाई संकटात नाही, आजची बदलती जीवनशैली, आजच्या तरुणाईसमोरील आव्हाने किंवा त्यांच्या समस्या, या स्वरूपाचे निबंध किंवा स्वमतासाठी प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.